स्टार प्रचारक तुम्ही म्हणतात, नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान यावेळेस महाराष्ट्रात जरा ज्यांच्या सभा जास्त होत आहेत किंवा बॅक टू बॅक सभा जास्त होत आहेत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये, मुक्काम त्यांचे महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. मुळात काय आहे की दरवेळेस जेवढ्या सभा होतात तेवढ्याच सभा यावेळेस होत आहेत. मात्र यावेळी त्यांनी, पूर्वी ते महाराष्ट्रात एका दिवशी एक किंवा दोन सभा करायचे, यावेळेस त्यांनी मुक्काम करून एकाच दिवशी तीन सभा आणि परत एका दिवशी तीन सभा असं त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळे एक असा झंझावात आल्यासारखा वाटतोय. पण सभा जेवढ्या मागच्या वेळेस झाल्या होत्या, म्हणजे 14 झाल्या होत्या किंवा 19 झाल्या होत्या, जवळपास तेवढ्याच सभा आता आम्ही करतो. त्यांचं विशेष लक्ष आहे महाराष्ट्राकडे, दोन कारण आहे. एकतर महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा आहेत, हा एक मुद्दा. आणि महाराष्ट्रात एक खूप इंटरेस्टिंग लढत आहे असं म्हटलं जातं. देशातनं सुद्धा अनेक, आम्ही आमच्या काही राष्ट्रीय लेवलच्या पत्रकारांशी बोलत असतो, त्यांचंही नेहमी महाराष्ट्रात काय सुरू आहे, नक्की महाराष्ट्रातली लढत कशी होते असं लक्ष आहे या कारणामुळे की नाही. महाराष्ट्राकडे त्यांचं नेहमीच लक्ष राहिलं आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे राहिले आहेत. आणि निवडणुकीत अर्थातच देशातलं दुसऱ्या नंबरचं सर्वाधिक खासदार जे निवडून देतं असं राज्य महाराष्ट्र आहे.